आणि पोरं भरती होणार हे फिक्स आहे, पण ते होत असताना मागील ज्या चुका झाल्या, कारण तुम्हाला माहित आमचं पोरग मेहनत करू लागलं, बरोबर करू लागलं, सर्व काही करू लागलं, आज ते चेहऱ्यावर बारा वाजलेले असेल, डिप्रेशन मध्ये असेल, तर मित्र येणार त्यांच्यासोबत उभा राहा, पाठीवर हात द्या, प्रत्येक गोष्ट पैशान सॉल्व्ह होत नाही, त्याला मना ताण घेऊ नका, मी तुझ्या सोबत आहे हे म्हणण्याची भूमिका पार पडा. गावाकडे गेलं, गावातली दलिंदर भावकी आहे, गावातले भिकारचोट नातेवाईक आहेत, गावातले घरचे पण, त्या पोराच्या चेहऱ्यावर जरा डिसमोड आला, तो ध्येय पूर्ण करू शकला नाही, त्याला सांभाळून घेणारा कोणी नाही. अनेक जण डायलॉग खातात, काय केलं तो एवढे दिवस, आणि जेव्हा त्याला कळलं साला आपल्याला कोणी सांभाळून घेत नाही, त्याच्याकडे एकच पर्याय उरतो, फास घेणे. अनेक तरुण पोरांना आपलं जीवन संपवलंय, याला कारणीभूत सरकारच्या यंत्रणा आहेत, याला कारणीभूत घरातले आहेत, याला कारणीभूत जातीतले, कारणीभूत गावातले लोक आहेत, म्हणजे स्वतः काही करायचं नाही पण बिनाकामी दुसऱ्याला डिवचायचं, आणि ते डिवचणं एखाद्या पोराला सहन नाही झालं, त्याच्या स्वाभिमानाची आग आतून जागी झाली, त्याला पर्याय नसतो, काय करतंय, मरणे हा पर्याय, आणि म्हणून ते पोरग गोरगवाचं गेलं ना पाहिजे. त्यानं स्वप्न साकार केलं, मेहनत चांगली घेतली, सर्व काही केलं, अरे पण कुठतरी एक दोन मार्कांना मायनस झालं, किंवा त्याच्या नशिबात ते नसेल, त्याच्यापेक्षा बेटर काही जास्त भेटल, पण त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, थोडी साथ द्या. येणाऱ्या काळात लॅबमध्ये मुलं मुली असतील, मुलींसाठी मी भारतात महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना म्हणतो, केवळ घरी गेले, गावातले भावकीतले दोन चार जण दलिंदर आपल्या घरात आले आणि पोरीच्या हात पिवळे, कारण इथं ला पाहून आहे, त्या भिकार चोटाचा ऐकू नका, तिची शिकण्याची इच्छा आहे, तुम्ही ऑलरेडी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, पोरगी सिरियस आहे, अभ्यासात तिचं मन आहे, घराच्या बद्दल काळजी आहे, तिला शिकू द्या, कारण कन्यादान करणं म्हणजे शरीरूपी पोरीला दुसऱ्याच्या ताब्यात देणं नाही, तर त्या पोरीला एकदा नोकरी लागली स्वाभिमानानं जगता येईल, नाही तर किती श्रीमंतांच्या घरी द्या, शेतातील चक्कर मारायला जावं लागणार आहे, घरात अनेक भंगार भंगार पाहुणे आले, त्याचा स्वयंपाक तिला करावं लागणार आहे, तिला जगात काय चालू ते माहित नाही, पाहा ना आपला बाप, आपल्या बापान कधी सेल्फी काढला का, जस्ट एन्जॉय इन महाबळेश्वर, नाही, आपल्या बापाचं स्टेटस काय असते, सोयाबीन गेली, मूग गेली, तूर गेलाय, तूर गेली, मूग गेलाय, स्टेटस काय आपल्या बापाचं. आणि म्हणून महत्वाची गोष्ट, आपल्या पुरीच्या स्वाभिमानासाठी तरी आपल्या पुरीला एक चान्स देण्याचा प्रयत्न करा. शासन 98,000 जागा घेणार नाही, 1,98,000 जागा घेतल्यावर मीच क्लास बंद करतो, शब्द आहे आपला, जागा घेतील 20,000, पण या 20,000 आपण लागलो पाहिजे. मागील वर्षी आपण का लागलो नाही, कुठं काय चुकलं, आपण कोणाच्या संगतीत लागलो, आपण फोनवर जास्त कोणाला बोललो का, आपण जास्त वेळ कोणाच्या संगतीत राहिलो का, काय चुकलं आपण, या प्रत्येक चुकांचा विचार करा, नीट अभ्यास करा, स्वप्न आपले, ध्येय आपले, मेहनती आपली आपल्याला घ्यायची, भाग्यावर दुसरं को दोष क्यू देना, जब सपने हमारे है तो मेहनत भी अपनी होनी चाहिए. ही गोष्ट आवर्जून लक्षात